नमस्कार मित्रांनो निलेश सदार आज बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहो तर आज या यूट्यूब चॅनलवर कशामुळं आलेला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली जी काही कृषीसेवकची ॲड आहे जवळपास दोन हजार सत्तर जागा ही जी ॲड येणार आहे तर ही ॲड आपण आता या प्लॅटफॉर्महून आपली ॲड ज जे काही कोर्स होईल जी काही बॅच असेल ती या प्लॅटफॉर्महून आता आपल्याला रन होणार आहे तुम्हाला माहीतच आहे बाळासाहेब शिंदे सर यांचं नाव सांगण्याचे मला नाही वाटत की महाराष्ट्रात कोणाला गरज असेल ओके तर मग आजच्या या सेशन्समध्ये आपल्याला करायचं काय तर आजच्या सेशन्समध्ये आपल्याला बघायचं आहे की कृषी सेवक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर ॲनालायसिस दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीसला जे प्रश्न विचारलेले होते त्याचं ॲनालिसिस आणायला आता क्वेश्चन्स तर तुमच्याकडे हे असतील पण ते आता नवीन जर आपल्याला दोन हजार जे दोन हजार सत्तर पदं येत आहेत या जर पदामध्ये आता जर इथं एक क्वेश्चन्स दिलेला असेल तर अजून क्वेश्चन्स कशाप्रकारे विचारू शकतात किंवा जो एक क्वेश्चन्स आहेत त्याचे काही जे ऑप्शन्स येतं आपल्याला ते सुद्धा डिटेल इथं स्टडी करायचे आहे तर चला आज आपण स्टार्ट करू तर आपण आता घेत आहे पहिला क्वेश्चन्स बघा हे प्रिव्हियस इयरचे ये क्वेश्चन्स येतं त्यांनी जे सांगितलं आहे तुम्हाला माहिती आहे की ही एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम घेणार आहे आय बी पी एस ओके आय बी पी एस आपल्याला माहिती आहे याच्या आधी कशाची एक्झाम्स घेते तर दरवर्षी आय बी पी एस एफ ओची एक्झाम कंडक्ट करते मग एफ एक ओची एक्झाम कंडक्ट करत आहे आणि सोबत आता जी काही आपली झडपीची आणि कृषीचे एक्झाम्स आहे तर कृषीचे एक्झाम्स आय बी पी एसकडे दिलेली आहे तर आय बी पी एस ही परीक्षा घेणार तुमचा जे काही सिलेबस असेल तो देणार त्याच्यानंतर या जी काही एक्झाम्स आहे तर या आहे यांनी दोन भाषात म्हणजे एक मराठी आणि इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स राहणार आता मराठी आणि इंग्लिशमध्ये जर ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स राहत असतील तर आपल्याला म्हणजे एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि एक डिप्लोमा त्या दोन्ही म्हणजे दोन्ही जे, दो जे काय राहतील डिप्लोमा आले स्टुडंट राहतील आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे सगळेच ब्रँचेस आलेले आहेत ते स्टुडंट यांना आपल्याला काय करायचं आहे कंबाईनली इथं स्टडी करायचं आहे ओके okay, तर आता आपण मी पहिला प्रश्न घेत आहे पहिला प्रश्न सांगितलेला आहे यांनी की बा वन पहिला जो प्रश्न सांगितलेला आहे तर तो सांगितला की जे वन आहे तर वन स संक्रतीच्या कोणत्या पालकास पालकासोबत कोणत्या पालकासोबत पालकासोबत शंकराचे नाव काय असते शंकराचे हां तर बघा यफ वन यफ वन सं, संकरितीच्या कोणत्याही पालकासोबत संकराचे नाव का असते आता थोडं ग्रॅज्युएशन्सवाल्याला एम मराठीत थोडं अवघड वाटत असेल ओके तर इंग्लिशमध्ये काय म्हणते तर व्हॉट इज मीन बाय द क्रॉस बिटवीन यफ वन हायब्रिड विथ एनी वन ऑफ द पॅरेंट्स आता ग्रॅज्युएशन्सवाल्याला समजलं असेल की बा व्हॉट इज व्हॉट इज द नेम ऑफ द क्रॉस बिटवीन द यफ वन हायब्रिड विथ एनी वन ऑफ इट इज पॅरेट्स तर याचं उत्तर यांनी दिलेलं आहे पहिलं उत्तर दे सॉरी पहिलं ऑप्शन्स दिलेलं आहे बॅक क्रॉस मेथड ज्याला पार्श्वसंकर म्हणतात दुसरं दिलेलं आहे हायब्रिडायजेशन ज्याला मराठी संकरीकरण म्हणतात तिसरं दिलेलं आहे क्रॉसिंग ओव्हर ज्याला की क्रॉसिंग ओवरच म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या डिप्लोमावालेसुद्धा स्टडी करत असाल मराठीतून करत असाल तरीसुद्धा तुम्ही इंग्लिशमधले काही जे वर्ड आहे फॉर एक्झाम्पल इथं बघा क्रॉसिंग ओव्हर तर याला इंग्लिशमध्ये ओव्हरच दिलेलं आहे त्यांनी वेगळं नाव नाही दिलं ओके तर क्रॉसिंग ओव्हर आणि जे डी दिलेलं आहे ते दिलेलं आहे बहुसंकर मीन्स मल्टिपल क्रॉस काय दिलेलं आहे मल्टिपल क्रॉस तर याचं राईट आन्सर काय असेल तर राईट आन्सर आहे त्याचं ए राईट right आंसर का आहे ये याचं काय आहे राईट आन्सर आहे बॅक क्रॉस आता आपल्याला माहिती आहे आता बॅक क्रॉस आता जर आपण इथं बघितलं मित्रांनो तर हायब्रिडायजेशन क्रॉसिंग ओव्हर मल्टी मल्टिपल क्रॉस आता याने बॅक क्रॉस विचार का नाही आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स किंवा यावेळेच्या ॲडमध्ये दुसरा क्वेश्चन्स असं का नाही विचारू शकत कसा की बघा आता जर आपल्याला काय असते आपल्याला माहिती आहे एफ वन जे काही क्रॉस आपल्याला माहिती आहे की आ, त्यांनी काय दिलेलं आहे बॅक क्रॉस तर बघा याच्यामध्ये बघा एक टेस्ट क्रॉससुद्धा आहे का नाही पुढच्या एक्झाम्सला हे टेस्ट क्रॉस विचारणार अलं कक्षात मग टेस्ट क्रॉस काय तर टेस्ट क्रॉस म्हणजे व्हेन वन हायब्रिड व्हेन वन हायब्रिड इज क्रॉस बॅक वनली होमोझायगस झायगस पॅरेंट्स आता थोडं मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन्स करतो सगळ्यात पहि प्रथम बघू किंवा बॅक क्रॉस तर तुम्हाला समजलं आहे की जे काही क्रॉस होईल क्रॉस बिटवीन य फोन हायब्रिड विथ विथ एनी ऑफ इट इज पॅरेड म्हणजे सपोज आता जर आपण हायब्रिडायजेशन्समध्ये काय करतो जेनेटिकली डिससिमिलर पॅरेंट्स सपोज आपण पॅरेंट्स म्हणा त्याला स्पिसिज म्हणा किंवा व्हेरायटी जात म्हणा जेनेटिकली कसे पाहिजेत डिससिमिलर फॉर एक्झाम्पल इथं ए ए नावाची आपण एक व्हेरायटी घेतलेली आहे किंवा पॅरेंट घेतला आहे आणि इथं बी नावाचा पॅरेंट घेतलेला आहे याचं जे क्रॉस याचं जर हायब्रिडायजेशन्स केलं तर याचा यफ वन येईल काय मित्रांनो हा झाला यफ वन ओके आता याच्यातले कॅरेक्टर कसे येतं वेगळे येतं जेनेटिकली कसे डिसिमिलर आहे याचे कॅरेक्टर सुद्धा जेनेटिकली कसे येतं डिसिमिलर आहे हा हो जो यफ वन आला आहे तो ही डेफिनेशन्स काय म्हणते की क्रॉस बिटवीन द यफ वन हायब्रिड विथ अप इट इज एनी पॅरेंट म्हणजे याच्यातल्या कोणत्याही एका पॅरेंट सोबत जर क्रॉस होत असेल तर तो, तो, तो बॅक क्रॉस मग आता टेस्ट क्रॉस बघा काय टेस्ट क्रॉस काय म्हणते फेन द यफ वन हायब्रिड फेन द वन हायब्रिड इज क्रॉस बॅक वनली होमोझायगस रिसेसिव पॅरंट म्हणजे हा यफ वन हायब्रिड कुठं क्रॉस होईल तर हा वनली होमोझायगस रेसेसिव पॅरेंट्स कुठं होईल होमोझायगस रेसेसिव पॅरेंट्स होमोझायगस रेसेसिव पॅरेंट्स सोबत जर याचा क क्रॉस होता असेल कोणाचा यफोनचा तर त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस मग अजून एक ऑप्शन्स दिला आहे हायब्रिडायजेशन संकरीकरण आपण म्हणतोय बा हे हायब्रि आता काही नाही राहिलं नाही सगळं हायब्रिडायझेशन झालेलं आहे तर हायब्रिडायजेशन काय आहे हॅब्रिडायझेशन द प्रोसेस ऑफ क्रॉस ब्रीडिंग म्हणजे एक ब्रीडिंगची एक ही प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होते इन बिट्वीन जेनेटिकली डिसिमिलर पॅरेंट्स टू प्रोड्यूस द हाय हायब्रिड म्हणजे जेनेटिकली डिसिमिलर पॅरेंट्स असतात ते काय प्रोड्यूस करतात तर हायब्रिड प्रोड्यूस करतात अलग लक्षात त्याला म्हणायचं आपण काय हायब्रिडायजेशन म्हणजे तुम्हाला हे इथेही सुद्धा कन्सेप्ट कळाला क्रॉसिंग ओव्हर आता क्रॉसिंग ओव्हर यांनी दिले तर तुम्हाला आता हा प्रश्न बघा मी काय करत आहे की एकाच याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये तुम्हाला कसे वेगवेगळे प्रश्न बनणारे आता क्रॉसिंग ओव्हर आता क्रॉसिंग वे ओव्हर म्हणजे काय असते तर सगळ्यात प्रथम लक्षात घ्या क्रॉसिंग ओव्हर कुठं घडून येते तर क्रॉसिंग ओव्हर मिऑसिस मिऑसिसची प्रोफेज लक्षात मिओसिस मिओसिसमध्ये जी काही प्रोफेज फर्स्ट फेज आहे त्याच्यात पॅचिटीन नावाची स्टेज आहे कशाची कोणती आहे पॅचेटीन नावाची स्टेज आहे त्याच्यात कोणती आहे पॅचेटीन नावाची स्टेज आहे त्याच्यात काय होते क्रॉसिंग ओव्हर घडून येते अलग लक्षात मिओसिस मिओसिसमध्ये प्रोफेज फस्ट स्टेज त्याच्यातली प्रो मधली जी काही पॅचेटिन नावाची स्टेज आहे त्याच्यात क्रॉसिंग ओव्हर घडून येते आपला ज्यावेळेस मी आता बॉटनी घेणार आहे अजून दोन तीन सब्जेक्ट घेणार आहे त्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर करणार कारण कन्सेप्ट क्लिअर जर असतील तर आपल्याला कसाही कोणत्याही बॅचला प्रश्न विचारला तर मात्र उत्तर देता येईल आणि यांना काय करावं लागते फॉर एक्झाम्पल यांनी जर टेस्ट बॅक क्रॉसचा इथं विचारला एका बॅचला तर दुसऱ्या बॅचला त्याच्याशीच निगडित ते टेस्ट क्रॉसचा विचारू शकतात तिसऱ्या बॅचला त्याच्याशीच निगडीत म्हणजे असे त्या बॅच होतील जर बॅच आपल्या जर झाल्या तर अशा पद्धतीनं बॅच होतील त्या त्याच्यामुळं सगळे आपल्याला कन्सेप्ट माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत त्याच्यासाठी आपले हे क्लास राहणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट मी बॉटनी घेणार अजून दोन तीन सुद्धा क्लास घेणार आहे तर हे जे काही आहे क्रॉसिंगवर कुठं होते तर पॅचीटीनमध्ये होते तर अशा पद्धतीनं बघा म्हणजे आता याच्यावर बघा प्रश्न मी एकच घेतला आहे क्वेश्चन्स किती बनले सांगतो पहिला क्वेश्चन्स कोणता बनलेला आहे बॅकक्रॉसचा बॅकक्रॉसचा पहिला क्वेश्चन्स बनलेला आहे समजला आपल्याला जो काही यफ वन हायब्रिड असेल हा आलेला यफ वन हायब्रिड येनिओप इट इस पॅरंट म्हणजे अक्रॉस कोणता या दोन इथला होमो झायगस असेल अलग अलग शब्द याच्यातला कोणत्याही सोबत एका को, तो क्रॉस होईल पण टेस्ट क्रॉसमध्ये आपण काय सांगितलं जो काही यफ वन असेल हा क्रॉ कशासोबत क्रॉस होईल तर हा क्रॉस होईल होमो झायगस रेसेसिव्ह पॅरंट एवढा शब्द आपल्याला खूप महत्वाचा आहे होमो झायगस रेसेसिव्ह पॅरंट जर म्हटलं तर तिथं तुम्हाला अजून टेस्ट क्रॉस ऑप्शन्स येईल म्हणजे तुमचे किती प्रश्न झाले मित्रांनो तर पहिला प्रश्न तुमचा बॅक क्रॉसचा झालेला आहे अलग लक्षात दुसरा क्वेश्चन तुमचा इथं टेस्ट क्रॉसचा झालेला आहे तिसरा क्वेश्चन हायब्रिडायझेशन म्हणजे काय हे समजलं आहे तुम्हाला प्रश्न बघा ना जसं यांनी हे एक प्रकारचे डेफिनेशन्स आहे तसे हायब्रिडायझेशन्स आहे मी तुम्हाला आता सांगितलं ती एक प्रकारची डेफिनेशन्स आहे त्याच्यानंतरचा चौथा क्वेश्चन झालेला आहे तुमचा क्रॉसिंग ओव्हर अलग लक्षात क्रॉसिंग ओव्हर म्हणजे किती प्रश्न तयार झाले मित्रांनो चार आणि चार याचं तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन समजलं मला सांगा जर तुम्हाला चार याचं एक्सप्लेनेशन समजलं तुम्ही जर या पद्धतीनं केला तर म्हणजे इथं तुमचे चार ते पाच कन्सेप्ट क्लिअर झाले कारण आपल्याला हे फक्त कृषी सेवक एवढंच आहे कृषी विद्यापीठाच्या सुद्धा ॲड येतं महा आली ती ॲड राहू शकते वखर महामंडळ ॲड राहू शकते हलक लक्षात मग ह्या सगळ्या परीक्षा ना अभ्यास एक कसे अॅग्रिकल्चरचा मग एकदाच बेसिक फाउंडेशन तयार करा ना त्याच्यामुळेच आपली आपण ही बॅच घेऊन येत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन्स कड आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन्स कड नेक्स्ट क्वेश्चन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन्स बघा काय नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की ज्या दिवशी ज्या दिवशी किमान मिलीमीटर पाऊस पडला त्या दिवसाला पावसाळी दिवस असे मानले जातात हे डिप्लोम्यावाल्यासाठी आता यांच्यासाठी सांगतो ग्रॅज्युएटवाल्यासाठी द रेनफॉल रिसीव ऑन द पर्टिक्युलर डे इज नॉट लेस दॅन फिलिंग द ब्लँक्स इज कॉल्ड ॲज ए रेनी डे म्हणजे सरळ त्यांना म्हणायचं आहे की रेनी डे म्हणजे काय संपला विषय एवढंच त्याला म्हणायचं आहे की रेनी डे म्हणजे काय तर रेनी डे म्हणजे काय यांनी ऑप्शन्स बघू तर यांनी सांगितलं पहिलं याच्यात सांगितलं की बा वन ई एम एवढा जर पाऊस पडला तर रेनी डे दुसरा ऑप्शन्समध्ये सांगितलं त्यानं टू ई एम एवढा जर पाऊस पडला तर आपण त्याला रेनी डे म्हणू पावसाळी दिवस म्हणू पावसाळा आला पावसाळा आला पण रेनी डे पावसाळा आला पण पावसाळा दिवस त्याचे डेफ दे, डेफिनेशन्स बघा ना सायंटिफिकली डेफिनेशन्स आहे आणि प्रत्येक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असो कृषी डिप्लोम्यावाला असो त्याला रेनी डे पावसाळी दिवस म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचंच आहे त्याच्यानंतर टू एम एम त्याच्यानंतर ऑप्शन सीमध्ये दिलं वन पॉईंट फाईव्ह एम एम आणि ऑप्शन्स डीमध्ये दिलं टू पॉईंट फायू एम एम तर, तु तर mm, mm. तुमचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे टू पॉईंट फायूम एम याचं उत्तर किती आहे मित्रांनो टू पॉईंट फायू एम mm, एम लक्षात घ्या पावसाळी दिवस म्हणजे की बा दोन पॉईंट पाच यम एम एवढा जर पाऊस पडत असेल तर आपण काय म्हटलं आहे मित्रांनो त्याला पावसाळी दिवस असं म्हटलेलं आहे ओके आता एक अजून जनरल क्वेश्चन्स घेतो जे ॲग्रिकल्चरमध्ये विचारू शकतात किंवा जनरलमध्ये विचारू शकतात क्लाउड ब्रश्ट ढग फुटी तुम्हाला माहिती आहे काय म्हणतो आपण ढग फुटी आता ढग फुटी तर बऱ्याच ठिकाणी झालेली आहे मग ही ढग फुटी म्हणजे काय याचेसुद्धा एक सायंटिफिक वेना आपण गेलेला पाहिजेत हां आता तुम्ही म्हणसाल ढग फुटी म्हणजे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात एखाद्या थी ठिकाणी पाऊस पडणं भरपूर प्रमाणात म्हणजे ढग फुटी ही कॉमन डेफिनेशन झाली जे लोकांना वगैरे समजाल पण सायंटिफिकली जर डेफिनेशन ढग फुटीची ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लाऊड ब्रश्ट असं म्हणणार आहोत तर ढग फुटी म्हणजे काय जर ताशी हजार मिलीमीटर जर ताशी सॉरी जर ता सॉरी हजार मिलीमीटर नाही आहे शंभर मिलीमीटर जर ताशी शंभर मिलीमीटर जर ताशी शंभर मिलीमीटर अलग लक्षात जर ताशी शंभर मिलीमीटर एवढा जर पाऊस पडत असल ताशी शंभर मिलीमीटर एवढा पाऊस पडत असेल म्हणजेच आपण असंही करू शकतो ताशी पाच इंच वेगानं किंवा ताशी पाच इंच वेगानं एवढ्या वेगानं ताशी जर पाऊस पडत असल तर त्याला आपण काय म्हणतो ढग फुटी म्हणतो हल का लक्षात म्हणजे बघा ही सायंटिफिक डेफिनेशन्स आहे ढगफुटी क्लाउड ब्रश म्हणजे काय तर जर शंभर मिलीमीटर पाऊस ताशी पडत असेल किंवा त्याला आपण पाच इंच वेगानं ताशी जर पाऊस पडत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं मित्रांनो ढग फुटी असं म्हणायचं आहे आलं का लक्षात हे तुम्हाला एसमध्ये सुद्धा प्रश्न राहू शकतो किंवा ॲग्रिकल्चरमध्येही राहू शकतो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स हे बघा कांद्यामधील सुगंध असणारे संयुग आहे म्हणजे एरोमा कंटेनिंग कंपाउंड प्रेझेंट इन द ओनियन म्हणजे ओनियनमध्ये जे काही कांदा आहे तर याच्यामध्ये सुगंध असणारे एक संयुग आहे ज्या वेळेस आपण आता हॉर्टिकल्चरमध्ये घेतल्या जाईल मॅडम घेतील त्यावेळेस आपल्याला सांगतील की जे वाचणे मी कशासाठी अनालिसिस करत आहो की जर आज त्यांनी म्हटलं कांद्यामध्ये हे तर उद्या लसणामध्ये विचारू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला कॅप मध्ये विचारू शकतात ह्या असे प्रश्न तयार होतात याच्यासाठी आपण प्रिव्हियस क्वेश्चन्स घेत आहोत बघा तर याच्यात त्याने ऑप्शन्स दिलेला आहे पहिला ऑप्शन्स दिला डाय अलाइल डाय सल्फाईड इंग्लिश आणि मराठीवाल्यासाठी सारखंच आहे म्हणून मी बऱ्याच वेळा सांगतो की डिप्लोम्यावाल्याने सुद्धा डिप्लोम्याचे स्टुडंट जे आहेत पदविका धारण केलेले त्यांनीसुद्धा इंग्लिशमधले काही वर्ड लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं आहे अलिल प्रोपिल डाय सल्फाईड सी त्यांनी दिलेला आहे डाय मिथिल डाय सल्फाईड आणि डी दिलेला आहे आय सो थायोसायनेट असे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत अलग लक्षात तर आपलं उत्तर काय राहील तर याचं उत्तर राहील अलील प्रोपाईल डाय सल्फाईट बघा म्हणजे कन्फ्युजिंग होण्यासाठी यार ह्याने कन्फ्युज होणार आहे आपल्याला यार डाय डाय आलेल डाय सल्फाईड का आलेल प्रोपिल डायसल्फाईड शंभर टक्के आपल्याला कन्फ्यूज होणारे असतात तर ह्या असे जे क्वेश्चन्स येतात तर व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि दुसरी गोष्ट मी माझे माझे जे व्हिडिओ टाकतो तर सुद्धा सांगतो इथंसुद्धा या सरांच्या प्लॅटफॉर्मवरही हो सुद्धा सांगतात सरही सांगतात सर आपल्या माहिती आहे खूप मोठी व्यक्ती येतं तर ह्या प्लॅटफॉर्मवरही हो सांगतो ज्याला एका क्वेश्चनचं महत्व आहे ज्याला एका क्वेश्चनचं महत्व कळल एक क्वेश्चनच ज्याला या स्पर्धा म्हणजे ही जी काही आता सरळ सेवा भरत्या चालू आहे ज्याला एका प्रश्नाचं महत्व कळते जो एका एका प्रश्नासाठी जर हे करत असेल म्हणजे त्याचा तेवढे घंटे अभ्यास करत असेल तोच सक्सेस आहे नाही मी हा पोर्शन सोडून देतो हे मला जमत नाही निहो त्याच्यासाठी नाहीच या जागा पंचाहत्तर काही त्या एक लाख जागा आल्या तरी त्यांच्या त्या व्यक्तीसाठी ह्या जागा नाहीत ज्याला एका एका प्रश्नाचं महत्त्व माहिती आहे मागतं त्याच्यासाठी ह्या जागा आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन्स घेऊ नेक्स्ट क्वेश्चन्स नेक्स्ट क्वेश्चन्स आहे व्हाट व्हाट इज रेट इंग्लिश रेट इंग्लिशमध्ये आल्या मराठीवाल्यांसाठी आंतरसरण दर म्हणजे काय तर थोडा मराठीवाल्यासाठी म्हणजे अंतरसरण दर हे आता त्यांनी वाचलेलं असेल तर बघा तर व्हाट इज इन फिल्ट्रेशन्स रेट तर बघा तर इन फिल्ट्रेशन्स रेटमध्ये याने ऑप्शन्स दिलेला आहे एमध्ये म्हणते की ब लॅटरल मुवमेंट ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याचे बी बीमध्ये म्हणते की ब डाउनवर्ड मूवमेंट ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याच्या खालच्या दिशेने हालचाल होणे सी म्हणते सी म्हणते की ब डिस्टन्स ट्रॅव्हल ट्रॅव्हल बाय द वॉटर थ्रू द सॉईल कॉलम पर युनिट टाईम म्हणजे वेळेच्या प्रति एकेकात पाणी मृदेच्या स्तंभातून कापत असलेले अंतर आणि डीमध्ये म्हणते की मोमेंट ऑफ द वॉटर बिटवीन द सॉइल पार्टिकल म्हणजे मृद्याच्या कण्यादरम्यान होणारी पाण्याची हालचाल असे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहे तर व्हॉट इज इन फिल्ट्रेशन्स रेट तर तुम्हाला उत्तर फाईंड आउट करायचं तर याचं उत्तर आहे इन फिल्ट्रेशन्स किंवा आंतर म्हणजे काय तर डाउनवर्ड मुवमेंट ऑफ द दा वॉटर डाउनवर्ड मोवमेंट ऑफ द दा वॉटर म्हणजेच पाण्याची खालच्या दिशेने जी काही हालचाल आहे तर ती म्हणजेच इनफिल्ट्रेशन्स रेट तीच म्हणजे काय इनफिल्ट्रेशन्स रेट आता तुम्हाला अजून इथं काही आपण गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आता ज्यांनी इन इथे इनफिल्ट्रेशन्स रेटची डेफिनेशन्स विचारली त्यांनी जर पर्कोलेशनची विचारली ज्याला मराठीत आपण पाच म्हणतो त्यांनी जर पर्कोलेशनची विचारली त्यांनी जर लिचिंगची विचारली त्यांनी जर हायड्रॉल कंडेक्टिव्हिटीची जर विचारली एका जर बॅचला त्यांनी इनफिल्ट्रेशनची विचारली दुसऱ्या बॅचला त्यांनी जर पर्कोलेशनची विचारली तर ते सुद्धा आपल्याला कन्सेप्ट कराय क्लिअर करायचे आहेत मित्रांनो तर बघा जे काही इनफिल्ट्रेशन्स रेट आहे तर याची तुम्ही डेफिनेशन्स बघितली आहे परकोलेशनची काय आता इथं कन्सेप्ट घेतो मी परकोलेशन्स ओके आता इथं घ्यावं लागलो मी पर्कोलेशन्स आता पर्कोलेशनची डेफिनेशन्स का आहे तर याच्यात एक शब्द तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचा आहे अलग लक्षात परकोलेशन ज्याला आपण पा झरणे मराठीत म्हणतो तर याच्यात काय द प्रोसेस बायविच वॉटर मूज डाउनवर्ड या या प्रोसेसमध्ये सुद्धा डाउनवर्ड डाऊनवर्डमध्ये जाते खाली जात आहे आणि इन्फिल्ट्रेशन्समध्ये ती खालच्या दिशेनेच हालचाल करत आहे आणि पर्कुलेशन्समध्ये सुद्धा ते खालच्याच दिशेने हालचाल करत आहे बघा तर प्रोसेस बायविच द वॉटर मूज डाउनवर्ड थ्रू द सॉईल थ्रू द सॉईल सॉईलमधूनच जात आहे ना इकडं सुद्धा आणि तिकडंच जाईल म्हणजे इथंपर्यंत दोन्ही डेफिनेशन सेम आहेत अलग लक्षात थ्रू द सॉईल इथंपर्यंत दोन्ही डेफिनेशन्स थ्रू आहेत इथं काय वाढलं आहे थ्रू द सॉईल अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे परकुलेशन्समध्ये अलग लक्षात ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जर वड आला तर तुम्हाला पर्कोलेशन्स ज्याला पाझरणे आपण म्हणतो ज्याला काय म्हणतो पा झरणे अलग अलक्षात पाझरणे असं म्हणतो मराठीत अजून काही वेगवेगळे मराठी त्याला शब्द असतील तर त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला पर्कोलेशन्स तर याच्यात फक्त तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा शब्द इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी असते तर याच्यात का असते रेट ऑफ वॉटर मुवमेंट थ्रू द सॉईल द रेट ऑफ वॉटर मूवमेंट थ्रू द सॉईल म्हणजे एखाद्या सॉईलमधून म्हणजे स्वा सॉरी सॉईलमधून जर त्या वॉटरची मूवमेंट थ्रू द सॉईल होत असेल तर त्याला हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी म्हणतात एक लिचिंगसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे लिचिंग लिचिंग म्हणजे काय तर लिचिंग म्हणजे जे काही आपलं आता शेतात पाण्यास असते तर जे काही एक्सेस वॉटर असते ते रिमूव्ह होते काय पण ते रिमूव्ह होत असताना त्याच्यासोबत सोलुबल साल्ट न्यूट्रिय सॉरी सोलुबल न्यूट्रियनसुद्धा ज आउट होतात त्या जमिनीमधून बाय रनअप किंवा कशामुळं ड्रेनचिंगमुळं बाय रनअप ऑर ड्रेनेजमुळं काय होतात ते निघून जातात त्याला काय म्हणतात लिचिंग असं म्हणतात म्हणजे बघा इथं आता आपण किती डेफिनेशन्स बघितल्या यांनी तर इन इनफिल्ट्रेशनचं रेट विचारली होती रे बघा पण आपण पर्क्युलेशन्समध्ये पर्कुलेशनची सुद्धा घेतली अलग लक्षात आपण काय केलं पर्क्युलेशनची सुद्धा घेतली आपण काय केलं त्याच्यानंतर हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटीची सुद्धा घेतलेली आहे अलग लक्षात त्याच्यानंतर लिचिंगचे सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे लिचिंगचे सुद्धा सांगितलेली आहे म्हणजे इथं काय झालं आहे तुम्हाला बघा कारण हा प्रश्न असा विचारू शकतो नाही तर विचारलेला आहे मग का नाही तुम्हाला हे आणि हे कन्सेप्ट येतं हे कन्सेप्ट येतं तुम्ही हे पाठांतर करून किंवा हे करून हे होणार नाहीत शंभर टक्के कन्फ्यूज होतात पण जर कन्सेप्ट जर लक्षात ठुले तर आपल्याला तो काय होईल कारण एक मार्क महत्वाचा मा आहे आपला एकही एक मार्क जाणार नाही चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण नेक्स्ट हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये आधार मुळ आढळतात म्हणजे ब्रॅक्स रूट्स आर फाउंड इन कशात आढळतात तर हे त्यांनी दिलेलं आहे तर मेज मेज म्हणजे मक्का माहिती आहे वीट गहू माहिती आहे बार्ली जव म्हणतात त्याला आणि प्याडी त्याला भात म्हणतात तो उत्तर काय ब्रॅक्स रूट्स फाउंड होतात तर याचं उत्तर आहे उत्तर नंबर बी ऑप्शन्स बरोबर आहे याचं व्हीट व्हीटमध्ये काय असतात जे काही आधार मूळ मराठीत काय म्हणून त्याला आधार मुळं असतात मेजमध्ये सुद्धा असतात पण त्याला आधार मूळ म्हणत नाहीत मेज असेल ज्यव्हार असेल तर ते तुम्ही बघितलं असेल तर त्याला असे मुळं असतात त्यात दॅट इज कॉड ॲज ए ॲडव्हांटेशियस रूट म्हणतात कधी कधी किंवा प्रॉप रूट त्याला म्हटले जाते तर अलग लक्षात तर असं आपल्याला बघा किती साधा प्रश्न आहे विचारलेला जाऊ शकतो आपल्याला पण कन्फ्यूज होण्यासारखं आहे ना अलग लक्षात त्याच्यामुळं हे साध्या ज्या वेळेस सा आपण रीडिंग करू किंवा आपण क्लास घेऊ त्याही वेळेस या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यात लक्ष घेऊ ओके लक्षात ठेवू सगळ्या गोष्टी नेक्स्ट आहे कोणत्या सॉरी विच ऑफ द वीज सॉईल हॅज द लोअर इनफिल्ट्रेशन रेट आता डेफिनेशन्स पाहिली आपण इनफिल्ट्रेशन रेट इनफिल्ट्रेशन रेटचं जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळला असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल की बाबा कोणत्या जमिनीमध्ये इनफिल्ट्रेशन रेट कमी असते म्हणजे कोणत्या मृदेचा अंतसरण दर कमी असतो असं त्याचं म्हणणं आहे तर त्यांनी पहिला दिलेलं आहे चिकन आ, क्ले सॉईल आपण त्याला चिकन माती म्हणू दुसरं दिलं आहे सॉइल सॉईल त्याला वालुकामय मृदा म्हणू तिसरं दिलं आहे सोडिक सॉईल त्याला सोडिक मृदा म्हणू चौथं दिलं आहे सॉइल सॉईल ज्याला क्षारीय मृदा म्हणू तर याचं राईट ऑप्शन्स काय असेल मित्रांनो तर राईट ऑप्शन्स आहे क्ले सॉईल म्हणजे ऑप्शन्स नंबर ए हा राईट ऑप्शन्स आहे क्ले सॉइलमध्ये काय असते इनफिल्ट्रेशन्स रेट हा कमी असतो अलग लक्षात क्ले सॉईलमध्ये काय असतो इन्फिल्ट्रेशन रेट कमी असतो ज्यावेळेस सॉईल घेतील त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील ओके नेक्स्ट आहे की व्हाट इज द व्हाट इज द डिमांड ऑफ द कॉमन साल्ट हा इकॉनॉमिकचा क्वेश्चन्स आहे व्हाट इज द डिमांड ऑफ द कॉमन साल्ट म्हणजे मिठाची मागणी काय असते असा हा प्रश्न आहे इकॉनॉमिकचा त्यांनी पहिलं दिलं आहे परफेक्टली इलास्टिक म्हणजे पूर्णपणे लवचिक दुसरा सॉरी दुसरा म्हणजे बी दिलेला आहे परफेक्टली इन इलास्टिक म्हणजे पूर्णपणे अलौचिक तिसरा दिलेला आहे टाठर टाठर म्हणजे कसं आहे कनइलास्टिक आणि चौथा दिलेला आहे फिक्स चौथा काय दिलेला आहे फिक्स असे ए बी सी डी त्यांनी दिलेलं आहे आता याच्यासाठी सुद्धा कन्सेप्टचा खूप गरज आहे याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला कन्सेप्ट असणं खूप गरजेचं आहे कारण इलास्टिक इन इलास्टिक ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्याच नसतील माहीतच नसतील तर काय का करणार आहे मग तुम्ही एक्झाम्पल किती लक्षात ठेवणार रे अलं साल्ट 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 साल, इन इलास्टिक इन इलास्टिक असं करणार का कन्सेप्ट क्लिअर करून घ्या ना कन्सेप्ट जर क्लिअर असेल त्यांना हजारो एक्झाम्पल देऊ द्या ना तुम्ही तिथं क्वेश्चन सॉल्व करता मग कन्सेप्ट काय सर कन्सेप्ट सोपं आहे अलग लक्षात इन इलास्टिक अलग लक्षात इन इलास्टिक ज्या डिमांड्स असतात त्या अशा डिमांड्स असतात की त्याचा रिमेन्स कॉन्स्टंट असतात त्या त्याची त्या जर प्राईससुद्धा चेंज झाली म्हणजे जर मार्केटमध्ये मिठाचे भाव वाढले तर तुम्ही मीठ खाणं बंद करणार का नाही म्हणून ज्या इन इलास्टिक डिमांड असतात अलग लक्षात इन इलास्टिक डिमांड ह्या मोस्टली कशा असतात जे काही इसेन्शियल प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी असतात कशासाठी इसेन्शियल प्रॉडक्ट आहेत त्यांच्या साईल म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे भावसुद्धा मार्केटमध्ये वाढले अलक लक्षात मार्केटमध्ये वाढले तरी आपल्याला त्या गोष्टी खरेदी कराव्याच लागतील कारण काय जीवन जगण्यासाठी ते लागतील फॉर एक्झाम्पल मग आता तुम्ही सांगा मला कोणकोणते एक्झाम्पल आहे आता इथं यांनी साल्ट विचारलं एका बॅचला साल्ट विचारल दुसऱ्या बॅचला तो अजून शुगर विचारल तिसऱ्या बॅचला मिल्क विचारू शकते किंवा ऑइल विचारू शकते अलग लक्षात तुम्हा सर सर मिल्क काय आम्ही काळाही चहा पिऊ शकतो ठीक आहे पिऊ शकता, शकता बट ती गरज आहे अलग लक्षात तुम्ही ब्लॅकही टीव घेऊ ट्यू घेऊ शकता पण ती इसेन्शियलमध्ये ती येते म्हणजे इशेन्श म्हणजे इन म्हणजे काय अलौचिक म्हणजे काय मित्रांनो तर त्याच्या ज्या काही डिमांड असते अलग लक्षात ते कॉन्स्टंट असते अलग लक्षात म्हणजे मार्केटमध्ये भाव आढले तरी ते कोण असतात आता टोमॅटोचे भाव आढले तर टोमॅटो लोकांनी काय केलं आहे तर बऱ्याच लोकांनी ते घेतले नाही आहे कारण माहीत आहे भाजीसाठी ते गरजेचं आहे पण टोमॅटो खाल्लं नाही एक महिना तर आपण काय जिवंत नाही राहणार अशी तर गोष्ट नाही आहे टोमॅटोच्या ऐवजी दुसरीच भाजी खाऊ अलग लक्षात टोमॅटोच्या ऐवजी काय करू दुसरी भाजी खाऊ टोमॅटोचे भाव स्वस्ते होणारच येतात आता पुढच्या महिन्यात कारण मार्केटमध्ये टोमॅटो आलेले आहेत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची म्हणजे कन्सेप्ट काय की एखादी एक, एक लक्षात ठेवायचं जे इसेन्शियल प्रॉडक्ट आहेत ना इसेन्शियल प्रॉडक्ट आहेत तर याच्यासाठी पाहिजे इसेन्शियल जे, जे प्रॉडक्ट आहेत तर यांच्यासाठी इन इलास्टिक डिमांड असते आता फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल जर फोर व्हीलर गाड्या असतील त्याची जर किंमत दोन लाखानं तीन लाखानं वाढली वाढली तर ते घेणं गरजेचंच आहे का ती नसल तर तुम्ही जगू शकता जगू शकता तरीसुद्धा मग ती कशात येईल समजा त्या ज्या लक्झरी गोष्टी झाल्या तर त्या परफेक्टली इलास्टिकमध्ये येतील त्या कशात येतात तर परफेक्टली इलास्टिक ॲक्च्युली हा आहे इकॉनॉमिकचा मी आहे पण असं काय नाही ॲग्रिकल्चरमध्ये आपण सगळं शिकलेलो आहोत आपल्याला सगळ्या आणि हे बेसिक हे ॲग्रिकल्चरचं आपल्याला बेसिकसुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स हे व्हॉट इज द फार्म ऑफ लोन गिव्हन टू द फार्मर अंडर द क्रॉप लोन सिस्टीम हा इकॉनॉमिकचा एक प्रश्न विचारलेला आहे कर्ज यंत्रणेखाली शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते हा एक अभ्यास न करताही म्हणजे कॉमन सेन्स वापरला तर आपण हा प्रश्न सोडू शकतात याचे जे लेवल राहणार आहे तुम्हाला आज आताही सांगतो की या लेवल तीन लेवलमध्ये त्यांनी जसं सांगितलं होतं तसेच याच्यातले सिम्पल मीडियम आणि हाय लेवल राहणार आहे तर मित्रांनो हे प्रश्न सगळेच जण सॉल्व्ह करणार आहेत जेवढे कृषीसेवकला बसतील ते सॉल्व्ह करणार आहेत मीडियमवालेसुद्धा साठ टक्के मुलं मीडियमवालेसुद्धा प्रश्न सॉल् सॉल्व करणार आहेत पण जिथं हे हायर लेवलचे जिथं ज्यांना क्वेश्चन्स बनतील त्यांचा रिझल्ट आहे त्यांचा काय मित्रांनो रिझल्ट आहे त्यांचा निकाल हे ते त्या लिस्टमध्ये आहेत म्हणून हे तर सगळे येतील मग आपल्याला बाहेर सोपास्त होता पेपर अरे पण ज्या त्यांनी जे काही त्याच्यातले पंधरा ते वीस प्रश्न विचारले होते तर हे प्रश्न जर टप असतील हाय लेवलचे असतील तुला किती आले त्याच्यातले कारण ते फॅ हे हाय लेवलचे प्रश्न आलेले तर तो फॅक्टर ठरवल की तुम्ही लिस्टमध्ये आहा का नाही आहे हा तसं तर तुम्ही लिस्टमध्ये राहा ना कारण तुम्ही परीक्षा दिल्या म्हणजे लिस्टमध्ये आहा पण ज्या जागा आहेत त्या जागामध्ये आपलं नाव आहे का म्हणजे ज्या जागा त्याच्यात असणं गरजेचं आहे नाही तर तसे लिस्टमध्ये असून काही फायदा नाही ओके okay, चला नेक्स्ट क्वेश्चन्स घेऊ आपण नेक्स्ट हे की व्हॉट इज द अदर नेम ऑफ ओव्हर ओव्हर हेड चार्जेस म्हणजे याला ओव्हर हेड चार्जेस ला मराठीत म्हणतात वरकड खर्चाचे दुसरे नाव काय आहे तर हा सुद्धा इकॉनॉमिकचा प्रश्न विचारलेला आहे अलग लक्षात आता तुम्ही म्हणसाल सर इकॉनॉमिक्सचे तर इकॉनॉमिक्स नाही बाकीच्याही सब्जेक्टला मेजर सब्जेक्ट तुम्हाला एकदा सांगून देतो मेजरमध्ये दे तुमचा एक ॲग्रोनॉमी येईल त्याच्यानंतर तुमचा बॉटनी येईल त्याच्यानंतर तुमचा सॉईल येईल तुमचा हॉर्टिकल्चर येईल अलग लक्षात अलग अलग या सब्जेक्टचेही ब्वेश्चन्स असतील आणि एक्सटेंशन इकॉनॉमिक्सला सुद्धा इम्पॉर्टन्स दिलेला आहे एक्सटेन्शन झालं सुद्धा इम्पॉर्टन्स आहे म्हणजे हे जे काही विषय येतं ते याची व्यवस्थित तयारी करत तो तर यांनी विचारलं आहे की बा वर्कआउट खर्चाचं दुसरं ए एमध्ये म्हणत आहे फिक्स कॉस्ट म्हणजे निश्चित खर्च बीमध्ये म्हणत आहे व्हॅरिएबल कॉस्ट म्हणजे बदलणारा खर्च सीमध्ये म्हणत आहे टोटल कॉस्ट म्हणजे एकूण खर्च आणि डीमध्ये म्हणत आहे मार्जिनल कॉस्ट म्हणजे सीमांत खर्च तर याचा राईट आन्सर आहे तर याला म्हणतात व्हॅरिएबल कॉस्ट म्हणजे जे काही आपण हे प्रश्न याच्याहीसाठी येत आपल्याला की ज्या वेळेस आपण एखादा टॉपिक आम्ही सुद्धा घेणार आहोत तो टॉपिक घेताना आम्ही ह्या सगळ्या प्रश्नाचा स्टडी केलेला राहील छोट्या छोट्या गोष्टी सोडायच्या नाही तर आम्ही सुद्धा सोडणार नाही कारण आपल्याला एक क्वेश्चन्स महत्वाचा आहे ओके चला नेक्स्ट गिव्ह अॅन एक्झाम्पल फॉर द स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे स्ट्रेट फर्टिलायझरचं एक्झाम्पल द्या म्हणजे प्रत्यक्ष खतांचे उदाहरण द्या तर आपल्याला माहिती आहे सॉईलचा क्वेश्चन्स आहे सॉईलमध्ये जर आपण ते यन पी के आए, ती आए थे 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 है, है, जे आपले प्रायमरी मूलद्रव्य आहेत एन पी के तर याच्यानुसार यांनी हे क्लासिफिकेशन्स केलेलं आहेत मेजर किती आहेत त्याच्यात तर आपल्याला माहिती आहे त्याचे प्रकार पडले आहेत स्ट्रेट फर्टिलायझर पडलेला आहे म्हणजे सरळ खत पडलेलं आहे कंपाऊंड पडलेला आहे अनेक मिक्स पडलेला आहे तर याचे हे प्रकार पडलेले आहेत तर आपल्याला यांनी हा प्रश्न विचारला म्हणजे फर्टिलायझरवर एक दोन दोन तीन मिनिमम तीन प्रश्न तरी समजून घ्या असणार म्हणजे असणार तर बघा तर हे याने प्रश्न विचारला आहे तर मग स्ट्रेट फर्टिलायझर कोणतं आहे याचं तर हे हा प्रश्न येणार हा कशात येणार आहे हा येणार आहे तुमच्या सिंपल सिंपलमध्ये येणार आहेत की हे सगळेजण याचे उत्तर देणार आहेत सगळेजणं म्हणजे कोण तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोक यांचं उत्तर देणार आहेत तर अलग लक्षात म्हणून त्याच्यामुळं हा आपल्याला प्रश्न येत आहे हां ती चांगलीच गोष्ट आहे पण अति असं हे करण्याची गरज नाही आहे कारण जिथं हार्ड प्रश्न राहतील तिथं प्रश्न येणं गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे तुम्हाला याचं उत्तर काय आहे तर पहिलं दिलं आहे युरिया दुसरं दिलं आहे डी ए पी बघा इंग्लिश आणि मराठीचे सेम नाव आहे तिसरं दिलं आहे यम ए पी किंवा यम ओ पी आपण म्हणतो मा तिसरं दिलं आहे टी एस पी वगैरे तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेट फर्टिलायझरमध्ये कोणता आहे युरिया आहे चला नेक्स्ट क्वेश्चन्स घेऊया आपल्याला आता विचारलं आहे किंवा द फील्ड वॉटर इफिशियन्सी इज डिटर्माइंड बाय म्हणजे फील्ड वॉटर इफिशियन्सी ही कशाने डिटरमाइंड केल्या जाते म्हणजे शेतातील पाण्याच्या कार्यक्षमताचे शेतातील पाण्याच्या कार्यक्षमतेचे निर्धारण कसे करण्यात येते असा हा प्रश्न आहे अलग लक्षात तर याच्यामध्ये त्यांनी पहिलं दिलेला आहे थोडा जर प्रश्न बघितला तर थोडा स्टक होसाल तुम्ही अलग लक्षात काय कसं स्टक होसाल म्हणजे कारण तुम्हाला हे मराठी इंग्लिशमध्ये दोन जर बघितलं तर शंभर टक्के तुम्ही तिथं थोडं स्टक होसाल की नेमकं कुठं येतं हे थोडे जे प्रश्न येत तर हे ये प्रश्न येतात तुमच्या हाय लेव्हलमध्ये कोणते हाय लेव्हलमध्ये हे प्रश्न येतात अलग लक्षात तर याच्यात म्हणते की बा वॉटर ट्रान्सपायर्ड बाय द क्रॉप मायनस वॉटर अप्लायड टू द फील्ड म्हणजे पिकाने उत्सर्जित केलेले पाणी मायनस शेतात दिलेले पाणी म्हणजे आपण शेतात पाणी द्यायचं आणि ते पिकानं उत्सर्जित करायचं ट्रान्सफिरेशनच्या सहाय्यानं तर याच्यातून ते मायनस करायचं दुसरा काय म्हणते किंवा वॉटर ॲप्स ऑफ बाय द क्रॉप म्हणजे वॉटर ॲप्स ऑफ बाय द क्रॉप डिवाइडेड बाय हे प्लस नाही आहे तर हे डिवायडेड बाय भागा करायचं चिन्ह आहे वॉटर अप्लाइड टू द फील्ड इन टू द हंड्रेड म्हणजे काय पिकानं शोषून घेतलेले पाणी भागीला शेतात दिलेले पाणी गुणीला शंभर अलग लक्षात नंतर सीमध्ये दे दिलेलं आहे की वॉटर ॲप्सऑप बाय द क्रॉप म्हणजे जे काही वॉटर ॲप्सऑप करतात क्रॉप मायनस करायचं वॉटर अप्लाइड टू द फील्ड म्हणजे पिकाने शोषून घेतलेले पाणी मायनस शेतास दिलेले पाणी आणि चौथं त्यांनी जे दिलेलं आहे डी वाटर ट्रान्सपायर्ड ऑफ बाय क्रॉप भागीला वाटर अप्लायड टू ए फील्ड अलग लक्षात टू द हंड्रेड असं दिलेलं आहे त्यांनी तर याचं राईट आन्सर आहे की बा वाटर ऑफ बाय द क्रॉप डिवायडेड बाय वॉटर अप्लाइड टू द फील्ड इन टू द हंड्रेड म्हणजे बी याचं काय आहे राईट आन्सर आहे चला नेक्स्ट हे हा हे जे क्वेश्चन सांगितले हे टप लेवल क्वेश्चन्समध्ये येतात नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रीजन्स रिझन्स ऑफ ए ॲसिड सॉईल फॉर्मेशन्स प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आता घाई करायची नाही वेळ आहे घाई करायची नाही अलग लक्षात कारण बाहेर आल्यावर जर तुम्हाला कळलं माझा यार हो सिलिमिस्टकनं प्रश्न चुकलेला आहे तर त्याला माफी नाही म्हणजे त्या लिस्टमध्ये कदाचित तुमचं तुम्हाला माहिती आहे एक मार्कानं ते तुम्चा तुम्चा मार का किती डिस्टन्स राहते त्याच्यामुळं काळजीपूर्वक वाचायचा त्याचं म्हणणं काय आहे ते लक्षात घ्यायचं आहे याचा म्हणणं असं आहे की खालीलपैकी कोणत्या कारण आम्लयुक्त मृदा तयार होण्यास कारणीभूत नाही अलग लक्षात नाही म्हणते मग आता आपण प्रश्न वाच ऑप्शन्स ऑफ वाचू पहिलं म्हटलं आहे वनली द लिचिंग ड्यू टू द हेवी रेनफॉल म्हणजे फक्त अतिप्रजनांनी पाझरणे हे म्हटलं आहे दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की बा वनली द अमोनियम सल्फेट अँड द अमोनियम नायट्रेट फर्टिलायझर म्हणजे फक्त अमोनियम सल्फेट आणि अमोनियम नायट्रेट खतं वापरल्यामुळं तिसरं त्यांनी दिलेलं आहे वनली सम आर द डेव्हलप्ड बाय द पॅ पॅरेंट मटेरियल्स लाईक द गॅब्रो डोलाय डोल अँड कंट्रिब्युट टू द सॉइल ॲसिडिटी म्हणजे फक्त जी माती याला मराठीत काय नाव दिलं गबरू अलग लक्षात डोलो डोलनाईट अशा खडकापासून तयार झालेली असते ती आणि शेवटचं दिलं आल ऑफ द आबू तर तुम्ही असा एक कन्सेप्ट ठरवून दाचा मॅक्झिमम आल ऑफ द आबूच मारा अरे नका तसं ठरू तुम्हाला माहिती असलं म्हणजे म्हणजे आज कोणतरी सांगते की आल ऑफ द आबूच मारून यायचे मॅक्झिमम तेच उत्तर असतात अरे नसते असं कारण तुम्ही तुम्हाला माहिती असेल तरी आलो द आबो मारायला जाऊ नका जे माहिती नाही येतं तिथं प्रयत्न करा पण जे माहिती येतं तर त्याचं कशाला हे करता तर याचं उत्तर दिलेलं आहे फक्त हे दिलेलं आहे सी अलग लक्षात तर सी हा कारणीभूत नाही बाकी हे सगळे कारणीभूत हो मग प्रश्न कसा तयार होऊ शकतो असाही प्रश्न तयार होऊ शकतो विच ऑफ द फॉलोईंग रिझन्स ऑफ ए ॲसिड ऍसिड सॉइल फॉर्मेशन म्हणजे ऍसिड आम्लयुक्त जमीन तयार होण्यासाठी कोणकोणते कोणते कारण आहेत याच्यात एखादं करून दिलं की झाला प्रश्न तयार अलग लक्षात असा आपल्याला अभ्यास करायचा आहे चला नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दिले आहे की बा व्हॉट इज द फ्रीजिंग टेम्परेचर ऑफ द गार्लिक म्हणजे लसणाचे गो गोठण्याचे तापमान काय आहे तर बघा ह्या ह्या तुम्हाला ज्या गोष्टी येतात इथं परफेक्टच पाहिजेत अलग लक्ष इथं तुम्हाला माहितच पाहिजे परफेक्टली काय आहे उत्तर तर तर बघा मायनस पाच डिग्री सेल्सियस मायनस चार डिग्री सेल्शियस बीला दिलं सीला दिलं मायनस पंधरा डिग्री सेल्सियस आणि डीला दिलं आहे मायनस चौदा डिग्री सेल्सिअस तर याचा राईट आन्सर दिलेला आहे तर राईट आन्सर दिलेला आहे बी अलग लक्षात राईट आन्सर दिलेलं आहे त्याचं बी मायनस चार डिग्री सेल्सिअस एवढं आपल्याला पाहिजेत ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा नेक्स्ट क्वेश्चन से विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅम्प प्लांट म्हणजे खालीलपैकी कोणते कॅम्प वनस्पती आहे आता बघा इंग्लिशमध्ये काय केलं आहे यांनी इथं कॅमच लिहिलेलं आहे म्हणून मी सांगत आहे की इंग्लिशमध्ये जे काही प डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा काही इंग्लिशचे वर्ड ॲज इट इज लक्षात ठेवा कारण हे असंच विचारणार आहे तर आता कॅम म्हणजे काय क्रॅसुलॅसि ॲसिड मेटाबॉलिझम्स आपल्याला माहिती आहे मी बॉटनीमध्ये तुम्हाला डिटेल घेणार आहे अलग लक्षात तर यानं पहिला ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे शुगर केन म्हणजे ऊस दुसरं दिलं आहे कॉटन म्हणजे कापूस तिसरं दिलं आहे पायनॅपल आणि चौथं दिलं आहे क्युकुंबर म्हणजे काकडी अलग लक्षात तर हे कोणती वनस्पती आहे याच्यावर शंभर टक्के एक दोन प्रश्न तर फिक्स हे दोन पकडून घ्यायच्यावर सी थ्री सी फोरवर एक दोन प्रश्न तर याचं एक्झाम्पल आहे सॉरी याचं राईट आन्सर आहे पायनॅपल म्हणजे आननस हे राईट आन्सर आहे तर कॅम्पमध्ये तुमचं पायनॅपलसुद्धा येते त्याच्यानंतर प तुमचं कॅक्टस येते अलोहरा येते त्याच्यानंतर स्नेक प्लांट एक आहे तेसुद्धा कॅम्पमध्ये येते मग हे शुगर केन जे आहे तर हे, हे जाईल सी फोरमध्ये शिगर केन जाईल सी फोरमध्ये कॉटन जाईल सी थ्रीमध्ये अलग अलग हे सी थ्रीमध्ये अलग लक्ष आणि दुसरं कॅम्प प्लांट कॅम्प प्लांटचं एक अजून वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे जे काही कॅम्प प्लांट हे याचा जो स्टोमॅटा असतो तो, तो नाईटला काय असतो ओपन असतं मित्रांनो अलग लक्षात नाईटला काय करतात ते ओपन करतात जनरली याच्या विरुद्ध आप ते असते सी थ्रीच्या वगैरे आता सी थ्री प्लांट्स आपल्याला माहिती आहे सी थ्री प्लांट्समध्ये सिरियल्स जसं व्हीट झालं राईस झालं आता इथं एक आलं म्हणून सांगतो एक बघा शुगर केन हे जे आहे ते शु सी फोरमध्ये दे दिलं आहे पण बीटरूट म्हणजे ज्याला आपण शुगर बीट म्हणतो मराठीत शुगर बीट म्हणतो तर हे शुगर बीट जे आहे मित्रांनो तर हे सी थ्रीमध्ये येते अलग लक्षात हे सी थ्रीमध्ये येते मी सगळं व्यवस्थित घेईल कारण मला माहित आहे फिजॉलॉजीवर तुम्हाला सी थ्री सी फोर शॉर्ट डे लाँग डे क्लायमॅटिक नॉन क्लायमॅटिक फिजोलॉजीच्या फोटोसिंथेसिस रिस्पिरेशन्स याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जे आपल्याला क्वेश्चन्स असतील असेच आपल्याला थेराटिकल पेपर नाही लिहायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला जे क्वेश्चन्स असतील ते असेच घ्यायचे मग तुम तुमचा प्रश्न राहील सर तुम्हाला कसं काय माहिती हे क्वेश्चन्स असतील तर आम्ही अभ्यास करू ना आम्ही अभ्यास केलेला हे अजून करू हे मागच्या क्वेश्चन्स प्रिपेअर करू आय बी पी एसनं घेतलेले ए फो बघू हे सगळे म्हणजे परीक्षा ज्या आता होतात किंवा आता परीक्षेला जे कॉमन प्रश्न विचारतात कारण हे सेटर जे करणारे राहतील ते सेटर ॲग्रीच्या तज्ज्ञच असणार आहेत अलग लक्षात त्याच्यामुळं ह्या अभ्यास करून जे परीक्षेला विचारणार हो तेच थेरॉटिकल लिहायचं नाही आम्हाला आपण ऑब्जेक्टिव्हच्याच टाइपचं इथं हे करणार हो मॅक्झिमम ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे बघा अंडर व्हॉट नेम द अंडर व्हॉट नेम द ट्रॅक्टर परचेस विथ द, द बँक लोन शूड बी रजिस्टर म्हणजे बँकेचे कर्ज घेऊन बँकेचे कर्ज घेऊन खरेदी केलेल्या टॅक्टरची कोणत्या नावानं नोंदणी केली जावी म्हणजे कोणत्या नावानं नोंदणी केल्या जावी आता ज्याच्या घरी टॅक्टर येते शंभर टक्क्याचं उत्तर मा मारतील कारण त्याच्या घरी टॅक्टर आहे बँकेनं कोणत्या नावानं नोंदणी केली आहे त्यांना माहिती आहे कारण जर यांनी जर बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर फेडलं नाही आहे तर मग ते टॅक्टर तर आमच्या आहे असं होईल ना ते टॅक्टर तर घेऊन जा त्याच्यामुळं काय करते बँक दोघायचंही नाव ठुते कारण काय जर यांनी जर कर्ज फेडलं नाही आहे तर ते टॅक्टर त्याचं घेऊन जाते बऱ्याच जणांचं टॅक्टर घेऊन जाते काही शेतकऱ्याचा असतील आपल्याला बरेच जण उदाहरण ऐकलेले आहेत मग हा प्रश्न आहे तर हा एकदम सोप्या सिम प्रश्न सिम्पल प्रश्नामध्ये ते बँकेचं आता टॅक्टर जर आपण घेता आहोत नुसतं बँकेचंच नाव कसं काय देईल त्याच्यामुळं थोडं डोकं लावायचं यार हे प्रश्न कॅन्सल होईल बँकेचंच नाव ठेवून ते ट्रॅक्टर मिरवणार आहे का आणि आपण आपण तर काही मॉर्गेज बीन ठेवत आहे त्याच्यामुळं इथं डोकं लावायचं थोडं त्याच्यानंतर कर्जदाराचं आता बँकेकडून लोन घेत आहे जोपर्यंत फिटत नाही तर कर्जदाराचं कशाला टोटली ठेवल का नाही त्याच्यानंतर दिलेलं आहे बँक आणि बारोर हां हे बरोबर आहे सर हे बँक आणि बारोर म्हणजे बँकेचं सुद्धा आणि कर्जदाराचे सुद्धा दोघांच्या नावानं हे नोंदणी केली जावी म्हणते दोघायच्या दो नावानं ना नोंदणी केली जावी असं म्हणते आता सध्या जर तुमच्याकडे घरी ट्रॅक्टर असेल तर नसतील तुम्ही दिलेले आहेत आणि हमीदाराचा हमीदार काय करणार आहे याच्यात अलग अलक्ष हमीदाराचं काय खरं नसते ते कधी काय बदलतील पार्टी सांगता येत नाही त्याच्यामुळं याचं उत्तर राहील बँक आणि बारोवर्स नेक्स्ट हे की व्हॉट इज द बायो इनॉकुलट्स यूज फॉर द सीड ट्रीटमेंट ऑफ द पर्ल सीड क्रॉप प्रत्येक जन म्हणजे शंभर आपण म्हणू प्रत्येक जन म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मुलं याची उत्तरं देतील म्हणून असे प्रश्न आले म्हणजे खूप आपला अभ्यास या असं समजायचं नाही आलं का लक्षात कारण असे प्रश्न सगळ्यांना येणार आहेत अलग त्याच्यामुळं काय करायचं बघा की इकडं धान्याच्या बीज पियावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते जैव संरोपण द्रव्य वापरण्यात येते तर याच्यात हे पहिलं दिले आजोस्पेरियम नाव बघा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही सेम आहे रायझोबियम इकडंसुद्धा रायझोबियम सुडोमुनस इकडंसुद्धा सुडोमोनस आणि इकडे दिलं आहे टोस्टोडियम अलक लक्षात इकडंसुद्धा दिलं हे तर राईट आन्सर माहिती आहे सांगायचं काम नाही रायझोबियम हे याचे वेगवेगळे सात ग्रुप आहेत त्या सात ग्रुपला कोणता ग्रुप वापरायचा हे माहिती आहे त्याच्यानंतर हे पल्सेससाठी दिले कडदा सॉरी आपल्या सिरियलसाठी तृणधान्य असतील त्याच्यासाठी कोणते वापरायचं ते, वाप ते आपण नेक्स्ट तुम्हाला सगळे सांगणार आहे कारण याच्यावर शंभर टक्के प्रश्न राहणार आहे नेक्स्ट फ्रॉम वीच ऑफ द फॉलिंग क्रॉप्स कुरकुमीन इज एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे खालीलपैकी कोणत्या पिकामधून कुरकुमीन का हाडले जाते आता हेही क्वेश्चन्स म्हणजे एवढा काही टप नाही आहे कारण तुम्हाला माहीतच आहे अलग लक्षात कशात कुरकुमीन असते तर काकडी राहील कारण मित्रांनो नाही त्याच्यानंतर ढोबळी दो मिरची नाही त्याच्यानंतर हळद हा हा प्रश्न राहिले तर कोणता हळद कारण हळद मध्ये माहिती आहे तुम्हाला कुरकुमी नाही आहे कॅशू ऍपल नाही इकडे फेनिल लक्षात ठेवायचे अलग लक्षात तर हे कुरकुमिनचं जर असेल तर टर्मरिक म्हणजे हे साथ सिंपल प्रश्नामध्ये यावं लागले हे प्रश्न येणं अपेक्षित आहे मात्र असे जर प्रश्न चुकले तर आपण लिस्टच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं शांत दिमाकानं घाई गडबड करायचं नाही उतावळापणा असतो माहिती आहे आपण जातो तो अभ्यास झालेला असता तर आपल्याला कंटिन्यू तीन चार प्रश्न येतात तर वाटते वा खूप सारा स्टडी यावर्षी कृषी शौक होईल पण एकदा मग पुन्हा थोडे हार्ड क्वेश्चन्स लागतात डाऊन होते कॉन्फिडन्स किंवा स्टार्टिंगलाच तुम्हाला तीन चार हार्ड क्वेश्चन्स असले तिथेही कॉन्फिडन्स डाऊन होते अलक लक्ष कोणतं प सगळ्या जी कॉमन एक बॅच होईल त्याला क्वेश्चन्स सेम राहतील म्हणजे त्या पर्टिक्युलर दहाची बॅच असेल त्याला ऑल महाराष्ट्रामध्ये सेम क्वेश्चन्स राहतील फक्त त्याचं शफलिंग केलेलं राहील म्हणजे एखादा दहावा प्रश्न जर यांना असेल तर तो बा पंधरावा क्वेश्चन्स दुसऱ्यांना असाल असं शफलिंग केलेलं राहील नेक्स्ट बसा द अवेलेबल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मॅक्झिमम म्हणजे फिलिंग द डब्लॅक्समध्ये उपलब्ध असलेले पा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त जास्त असते हाई क्वेश्चन्स सगळ्यांना येईल असं अपेक्षित आहे पहिलं दिलं चिकन माती लोम दुसरं दिलं आहे वालुकामय व चिकणमाती म्हणजे सँडी क्ले लोम तिसरं दिलं आहे सालटी क्ले लोम म्हणजे चिकट चिकणमाती चौथं दिलं आहे लोम म्हणजे बघा लोमला मात वाळू किंवा दुम्मट माती हे मग बघा हे शब्द मराठीमधले खूपच छान आहेत मात वाळू दुम्मट माती अलग लक्षात तर लोम तर याचा आन्सर काय करेक्टली तर लोम सॉइल क्ले लोम सॉइल हे याचा आन्स आन्सर आहे तुम्हाला माहितीच आहे ओके नेक्स्ट व्हॉट इज द पर्पज ऑफ पर्क्युलेशन टँक आता पर्क्युलेशन टँकला आपण पाझर तलावाचा उद्देश काय आहे हा प्रश्न आहे ना तर हा तुम्हाला मेमरी बेस सोडवायचा आहे तुमच्या नॉलेजचा हे हे प्रश्न आहे म्हणजे आता काय असेल बरं पाझर तलावाचा उद्देश काय असेल म्हणजे जनरली एम पी एस सीवाला दुसरा नॉन ग्रॅज्युएटेड असेल तरी क्वेश्चन सोडवाल पहिला दिला आहे ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणजे भूजल पातळीचं पुनर्भरण करणे दुसरं आहे स्टोअर द रन ऑफ वॉटर म्हणजे वाहून जाणारे पाणी साठवणे तिसरा आहे ॲक्वाकल्चर आणि चौथा दिलं आहे की मायक्रो का क्लायमॅट मॉडिफिकेशन्स म्हणजे सूक्ष्म वा हवामानात सुधारणा घडून आणणे त्याचं सोपं उत्तर आहे की भूजल पातळीचे पुनर्भरण करणे तर हे याचं सोपं उत्तर दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण हे प्रश्न बघितलेले आहेत अलग लक्षात उद्देश हा एकच आहे की हे क्वेश्चन्स घेण्यामागचा उद्देश हाच आहे की याच्यातले जे काही सिंपल प्रश्न असतील हे सगळ्यांना येतील मीडियम क्वेश्चन्समध्ये जवळपास तिथं पन्नास ते चाळीस ते पन्नास टक्के स्टुडंट असतील आणि जे टप क्वेश्चन्स आहेत तर त्यांची पोस्ट घेणारे ते टप क्वेश्चन्समध्ये असतील म्हणजे ती जी काही लेव्हल आहे त्या लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे कर हे प्रश्न आता याच्यातले घेतले येते मी बऱ्याचशा गोष्टीचे तुम्हाला कन्सेप्ट एक गोष्ट सांगतो की कन्सेप्ट जर असतील तर कन्सेप्ट असलं तर आपली हीच परीक्षा नाही सगळ्या परीक्षेला आपल्याला ते कामात येतील अलग लक्षण कारण हे आपल्याला माहिती आहे नोकऱ्याचं वर्ष म्हटलेलं जाते तर नोकऱ्याचं वर्ष आहे तर कुठं कुठं आपला नंबर लागायला पाहिजेत तर त्याच्यामुळं आता मी सुद्धा बॉटनी असेल बाकीचे दोन तीन सब्जेक्ट घेत आहे मॅडमसुद्धा काही सब्जेक्ट घेत आहे आणि जे विचारणार आहेत तर जे आपल्याला विचारणार अशा पद्धतीने आम्ही फोकस करणार आहे आणि दुसरी तर तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब शिंदे सर मराठी इंग्लिश तिकडं हां तिकडेही दुर्लक्ष करायचं नाही आहे कारण तेही मार्क आहेत मराठी इंग्लिश तर बाळासाहेब शिंदे सरांचंच आहे तुम्ही सगळेजण त्यांचे बुक वावरता महाराष्ट्रात कोण नाही ओळखत त्यांना तर ते तर आज तुम्ही तिथं म्हणजे तिकडलेही मार्क ग जा तुम्हाला जाऊ द्यायचे नाहीत हे तर साठा आहेतच पन्नास प्लस लिहून ठेवायचं तुमच्या बोर्डवर पन्नास प्लस आलं लिहून तर ठेवा रे पन्नास प्लस बघा ना मग अभ्यास करसाल तसा आणि इकडलं जे काही राहतील तर इकडंसुद्धा आपल्याला हे करायचं थोडं जी एसमध्ये होऊ शकते पण बाकीचं नाही ओके तर चला आज आपण इथं थांबू ओके